औरंगाबादमध्ये राष्ट्रीय ज्योतिष महाअधिवेशन सुरू आहे आणि या महाअधिवेशनामध्ये राज्याचं राजकारण कसं राहील यावर चर्चा करताना राज्यात राजकीय अस्थिरता कायम राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर राहतील काय यावर सुद्धा चर्चा झाली आणि त्यानंतर आता नेमकं काय आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडावे अशी भविष्यवाणी या महाधि महाधिवेशनामध्ये वर्तवण्यात आली आहे आपल्यासोबत वेदमूर्ती अनंत पांडव आहेत गुरुजी आ... राज्यात अस्थिरता राहील असं राज्याच्या कुंडलीत आहे असं तुम्ही आता अधिवेशनामध्ये सांगितलं नेमकी राज्यातली राजकीय स्थिती सध्या काय आहे पुढच्या काळात कशी राहील आणि विशेष म्हणजे सगळ्यांचं एक लक्ष आहे की मुख्यमंत्री चाळीस आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचं भविष्य कसं असेल आताच मी अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कुंडलीनुसार पाहिलं असता ज्या ग्रहांची ग्रहस्थिती निर्माण होत आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये थोडीशी अस्थिरता निर्माण होईल आणि अस्थिरता निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पक्षांतर्गत अनेक कलह निर्माण होतील त्याचबरोबर पक्षामध्ये अनेक फुटाफुटीचं राजकारण निर्माण होईल व अनेक पक्षामध्ये अस्थिरता देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळेल तुम्ही कुंडलीचा अभ्यास केलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुंडली सध्या काय सांगते आहे आणि भविष्यात ते मुख्यमंत्री पदावर कायम राहतील का आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची कुंडली पाहिली असता आपण कुंडली पाहत आहोत आता यांच्या कुंडलीनुसार यांची धनुरास आहे व त्यांच्या कुंडलीनुसार सध्या गोचरीचे शनी महाराजांचे त्यांच्या धनस्थानातून भ्रमण आहे व त्याचबरोबर शनी महाराजांची अष्टमस्थानावर दृष्टी आहे त्याचबरोबर पराक्रम स्थानामध्ये गुरुचे भ्रमण आहे व त्या गुरुची दृष्टी भाग्यस्थानावर असल्यामुळे त्यांना उच्चपदस्थ मान सन्मान प्राप्त होत आहे व सध्याचा त्यांचा भाग्य उदयाचा काळ निश्चितच चालू आहे व त्यांच्या कुंडलीनुसार षष्टम स्थानामध्ये राहू मिथूनचा आहे व तो उच्चीचा असल्या कारणाने उच्चतम मान सन्मान त्यांना प्राप्त होईल जन्मतास त्यांच्या कुंडलीमध्ये गुदादित्य नावाचा राजयोग असल्यामुळे त्यांना निश्चितच हा राजयोग प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर शनीची जी साडेसाती आहे त्याचा शेवटच्या काळामध्ये त्यांना जो राजपद प्राप्त झालेला आहे तो ह्या हा काळ पूर्ण करतील व पुढील काळामध्ये देखील त्यांना उच्च पद निश्चितच प्राप्त होणार आहे पण आपण जसं आता विचारलं की मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री पद हे मी काही कुंडलीनुसार सध्या नाही सांगू शकत पण तरी देखील उच्च पद त्यांना प्राप्त होईलच त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचं भविष्य काय आता फडणवीस साहेबांची आपण कुंडली पाहिली असता यांच्या कुंडलीतून शनी महाराजांच्या पंचमस्थानातून व गोचरीचे भ्रमण चालू आहे म्हणजेच स्वराशीतून शनी महाराज भ्रमण करत आहेत त्याचबरोबर यांची कुंडली पाहिली असता यांच्या कुंडलीतून अष्टम स्थानातून गुरु महाराजचे भ्रमण चालू असल्याकारणाने त्यांना पक्षांतर्गत इतर स्थरातून भरपूर विरोध होण्याची दाट शक्यता निर्माण होईल पण या सर्व विरोधकांवर ते त्यांच्या कुंडलीतील जो बुधादित्य नावाचा राजयोग आहे कर्मस्थानातील याच्यामुळे त्यांच्यावर ते मात करून उच्च पद पुन्हा प्राप्त करून घेतील म्हणजे ते मुख्यमंत्री होतील मग आता आव... एकनाथ शिंदे यांचाही राजयोग पुढच्या काळामध्ये आहे पण तो मुख्यमंत्री पदावर काय पाहा याच्यावर तुम्ही अजूनही ठाम नाहीत कुंडलीच्या अभ्यासानुसार आणि फडणवीस यांच्यासुद्धा नाही मग सरकार कुणाचं येईल पुढच्या काळामध्ये दोन हजार चोवीस नंतर किंवा अलीकडच्या काळात काही बदल होतील आता आपण हा जो प्रश्न विचारला आहे यानुसार भाजपची जी कुंडली आहे अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे त्याचबरोबर आता जो पक्ष स्थापन वेगळा पक्ष स्थापन केला आहे आदरणीय साहेब यांची देखील कुंडळी अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये असल्याकारणाने या भविष्यात दोघांची युती होईल त्याचबरोबर शिवसेना आणि म्हणजे उद्धवसाहेब आणि साहेब हे देखील पुनश्च एकत्र येण्याची शक्यता ऐंशी ते नव्वद टक्के कुंडलीनुसार वर्तवण्यात येत आहे शक्यता आहे हे महाराष्ट्रासाठी म्हणजे एक वेगळंच आहे की ही एकत्र येण्याची शक्यता आहे तसं कुंडलीमध्ये दोघांच्याही योग आहे निश्चितच आपण शिवसेना स्थापनेची कुंडली हो त्याचबरोबर स्थापने आता शिंदेसाहेबांनी ज्या दिवशी जो पक्ष स्थापन केला म्हणजेच त्यांनी जे युती केली त्यांच्या आमदार एकत्र घेऊन जे काही स्थापन केले त्यांनी त्यानुसार त्यांची दोघांची जी कुंडली आपण पाहिली असता निश्चित पुन्हा ते एकत्र येण्याचे काही चिन्ह कुंडलीनुसार दिसत आहेत गुरुजी याच्यामध्ये तुम्ही बोलता बोलता असे म्हणालेत की राहुल गांधी ने आणि नरेंद्र मोदी यांची सुद्धा कुंडली पाहिली आहे या दोघांच्या कुंडलीमध्ये पंतप्रधानाचा पुढची पाच वर्ष दहा वर्ष कुणामध्ये योग आहे आता मागवाशीच मी सांगितल्याप्रमाणे आदरणीय मोदीजी यांच्या कुंडलीनुसार त्यांची ग्रहस्थिती अतिशय उच्च दर्जाची आहे त्यानुसार पुनश्च ते, ते पंतप्रधान होतील याच्यामध्ये तीळ मात्रही शंका नाही पण आदरणीय राहुल गांधीजी यांच्या कुंडलीनुसार मी मग सांगितले तुम्हाला की त्यांच्या कुंडलीतील अष्टमस्थानातील जे काही ग्रहांची युती आहे त्यामुळे अंतर्गत विरोधामुळे व पक्षाची त्यांची जी काँग्रेसची कुंडली आहे त्या कुंडलीमुळे त्यांना उच्च पद व उच्च पदस्थ असा काही मान सन्मान प्राप्त होणार नाही नरेंद्र मोदी यांच्या नश दोन हजार अठ्ठावीस पर्यंतच पंतप्रधान पद पर आहे असं म्हणाले बरोबर आहे दोन हजार अठ्ठावीस नंतर त्यांना राहूची महादशा चालू होणार आहे त्यावेळेस ते, ते स्वतःहून आपल्याकडील कार्यभार दुसऱ्याकडे सोपवतील हो एक शेवटचा प्रश्न राज्याच्या दृष्टीनं खरंच ही अस्थिरता आहे ही अस्थिरता किती वर्ष राहणार आहे आणि राज्य राजकीय दृष्ट्या कधी स्थिर होईल शनीपालट होईपर्यंत म्हणजे जानेवारी महिन्यापर्यंत थोडी अस्थिरता निर्माण होणार आहे शनी पालटानंतर राज्यातली जी अस्थिरता आहे ती निश्चितच दूर होईल हे होते वेदमूर्ती आनंद पांडव आणि त्यांनी नेमकं या राज्यात काय पुढच्या काळामध्ये होणार आहे हे त्यांच्या कुंडलीच्या अभ्यासानुसार सांगितलेलं आने आहे आणि त्यामुळं अनेकांना प्रश्न पडला आहे खरंच पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये काय नेमकं का राजकीय गणित लोकांच्या समोर येईल आणि मुख्यमंत्रीपदावर कोण पुढं राहू शकतं मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे साम टी व्ही औरंगाबाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका